खरतर इंडिक टेल्स व हिंदू पोस्ट या वेबसाइट वर स्त्री शिक्षणाच्या जनक आद्य समाज सुधारक क्रांतिज्योती सावित्रीमाई यांच्याविषयी 31 मे 2023 रोजी अत्यंत खालच्या पातळीचं लिखाण केलं गेलं होतं। भविष्यात महामानवांचा जर कोणी अपमान करत असेल तसंच त्याने धाडस करू नये याबाबत आपलं सरकार कठोर कारवाई करणार का? या प्रकरणामध्ये तात्पुरते कलम तकलादू कलम न लावता जे कोणी दोषी आहेत त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार का? आणि अशा वेबसाईट जे प्रायव्हेट युट्यूब चॅनल ज्यावर महामानवांच्या बाबतीत सातत्यानं विखारी प्रचार केला जातो त्यांच्यावर आपण कडक कारवाई करण्यासंदर्भात या अधिवेशनात एखादं धोरण ठरवणार आहात का? सन्माननीय सदस्य अमोल मिटकरीजींनी या ठिकाणी जो विषय मांडलाय त्यांच्या भावनेशी सरकार पूर्ण सहमत आहे। याचं कारण क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले ज्या खऱ्या अर्थानं स्त्री शिक्षणाच्या जनक आहेत आणि ज्यांनी अतिशय विपरीत परिस्थितीमध्ये शिव्याशा पायकून अगदी शरीरावर विष्ठा फेकली तरीही महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पूर्ण समर्थनाने त्या ठिकाणी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली आणि महाराष्ट्रातच नाही तर अखिल भारतामध्ये हीच मान्यता आहे की स्त्री शिक्षणाच्या जनक त्याच आहेत। त्यामुळे भारद्वाज स्पीक्स अशा प्रकारच्या ट्विटर अकाउंटवरनं ज्या प्रकारे त्यांचा अवमान केला गेला पहिल्यांदा तर शासनाने देखील त्याचा निषेध केलेला आहे आणि अशा प्रकारचा हा अवमान निश्चितपणे सहन केला जाऊ शकत नाही आणि म्हणून तात्काळ आपण त्या ठिकाणी सीपींना सूचना केल्या आणि यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले। आता आपली जी भावना आहे ती भावना माझी देखील आहे पण त्यात काही कायदेशीर अडचणी आहेत। आपल्याला अशा परिस्थितीमध्ये जो सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे त्यानुसार यांच्यावर जी कलमं लावता येतात ती दोन्ही कलमं आपण लावली, ती कलमं लावल्यानंतर आपल्याला त्यांना 41 ची नोटीस द्यावी लागते, ती 41 ची नोटीस आपण दिली। याच्यातला जो प्रमुख म्हणजे ज्यांनी हे लिहिलंय म्हणजे तो जो कोणी आहे भारद्वाज स्पीक्स त्याला त्याची सगळी माहिती मिळवण्याच्या संदर्भात आपल्याला शेवटी ट्विटरकडनं ती माहिती घ्यावी लागते। 3 वेळा आपण त्या ठिकाणी ट्विटरला पत्र लिहिलं, शेवटी त्यांना निर्वाणीचं पत्र देखील आपण लिहिलं की आम्हाला याची माहिती द्या। त्यांनी माहिती दिली नाही, त्यांनी दिली नसली तरीही आपण त्याला आरोपी केलं आणि त्यासंदर्भात त्याच्यावरही 41 ची नोटीस जी आहे ती आपण बजावलेली आहे आणि आपण जी अपेक्षा व्यक्त केली की अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून कठोरात कठोर कारवाई कशी करता येईल या संदर्भात निश्चितपणे, कारण आता सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये कारवाई करण्याकरता आपल्या हात बांधलेले आहेत, त्याच्यामध्ये आपण जर आपला जो काही आयटी ऍक्ट आहे या ऍक्ट खाली कारवाई केली तर त्याची सजा अत्यंत कमी आहे आणि त्याच्याखाली केली नाही तर ती टिकत नाही, कारण जिथे आयटी ऑफेन्स आहे त्या ठिकाणी आयपीसीचे ऑफेन्स लावू नका असा सुप्रीम कोर्टाने आदेश दिलाय। त्यामुळे एक प्रकारचा नवीन प्रश्न या ठिकाणी तयार झालाय की अनेक लोक देशातल्या प्रमुख लोकांच्या बद्दल, स्वातंत्र्य सैनिकांबद्दल किंवा आमची जी मानकं आहेत त्यांच्याबद्दल वाटेल तसं लिहितात, त्याच्यानंतर ते डिलीट करतात आणि मग सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा आधार घेतात आणि त्यांच्यावर फार कडक कारवाई आपल्याला करता येत नाही। फार झालं तर आपण त्यांना एक दिवसाकरता कोठडीत टाकतो, त्याच्यावरही कोर्ट म्हणजे हायकोर्ट हे कोठडीत तुम्ही कसं टाकलं आणि हा सर्वोच्च न्यायालयाचा भंग आहे असं म्हणून सरकारच्या विरुद्ध स्ट्रिक्चर्स पास करते आणि म्हणून आपण जी अपेक्षा व्यक्त केली आहे आम्हालाही असं वाटतंय की या संदर्भात काही ना काही कडक कारवाई ही केली गेली पाहिजे आणि म्हणून निश्चित याचं एक धोरण ठरवण्याच्या संदर्भात सरकारच्या वतीनं उच्चस्तरीय कमिटी तयार करण्यात येईल आणि या समितीच्या माध्यमातून अशा प्रकारे जे लोक सोशल मीडियाचा उपयोग करून महामानवांच्या बद्दल बदनामीकारक समाजात तेढ निर्माण करणाऱ्या गोष्टी तयार करतात त्यांना कायद्याच्या चौकटीत बसवून जास्तीत जास्त कडक शिक्षा कशी करता येईल
या संदर्भात सरकार कारवाई करेल. सभापती महोदय, ताईंनी जो विषय सांगितला, आपण इंडिकटेलवरही कारवाई केलेली आहे. फक्त याच्यातला इंडिकटेलचा वापर जो केलेला आहे भारद्वाज स्पीक यांनी, तो प्लॅटफॉर्म सारखा केलेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर कारवाई करताना आपल्यासमोर कायद्याची काही बंधन आहे. आपल्याला मुळातच जिथे दहशतवादी विचारसरणी मांडलेली असेल अशा ठिकाणीच आपल्याला असा जो काही बॅन आहे तो बॅन करता येतो. तथापि आपल्या कायद्यामध्ये जे काही कठोरतम आहे ते कठोरतम सेक्शन जे आहेत ते या ठिकाणी लावण्यात येतील, ते लावलेच आहेत. म्हणजे जे काही कोर्टाच्या आदेशात त्याचा विचार करूनच आपण लावले आहेत. पण जसं आपण सांगितलं आणि तीच भावना सन्माननीय सदस्यांनी देखील व्यक्त केली की आत्ताच्या कायद्यामध्ये खरं म्हणजे सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर खूप पळवाटा तयार झाल्या, त्यामुळे कायद्यातच काही आपल्याला कठोरतम अशा प्रकारचे बदल करता येतील का? अर्थात केंद्रीय कायदा आहे पण त्याला स्टेट अमेंडमेंट आपण करू शकतो का? अशा प्रकारचा विचार करण्याकरताच एक समिती तयार करण्यात येईल की जी समिती याच्यामध्ये अशा प्रकारे जर महान व्यक्तींना बदनाम करण्याचं कार्य कोणी करत असेल तर त्याला अधिक कठोर कारवाई आपल्याला त्याच्यावर करता यावी, याकरता काय बदल घडवले पाहिजेत, अशा प्रकारे त्या कमिटीच्या कडनं रिपोर्ट घेण्यात येईल. इंडिकटेल्सचे चालक शरयू फाउंडेशन आहे आणि त्यांच्यावर कारवाई ऑलरेडी आपण केली आहे. या प्रकरणामध्ये त्याचा मना हिंदुत्वाचा मना जो काही इतिहास आहे याचं सातत्यानं तोडमोड करण्याचा प्रयत्न करतात आणि समाजात विद्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, अशाला आपण ब्लॅकलिस्ट करू शकतो का? दुर्दैवाने कायद्यात ब्लॅकलिस्ट करण्याची कुठली तरतूद त्याच्यामध्ये नाही. मुळात काय झालंय की हे सगळे नवीन प्लॅटफॉर्म्स आहेत आणि या संदर्भातले आपले कायदे जे आहेत ते कायदे इमर्जिंग आहेत. म्हणजे आता सुप्रीम कोर्टाचे आदेश, हायकोर्टाचे आदेश यातनं हे सगळे कायदे आता तयार होत आहेत, परंतु इतरही अशा प्रकारचं कुठलं लिखाण त्या ठिकाणी आहे का हे निश्चितपणे पडताळून पाहण्यात येईल आणि जर कुठेही चुकीचं लिखाण असेल तर त्याच्यावरही कारवाई केली जाईल. संपूर्ण नॅशनल इश्यू आहे पण या संदर्भातले सायबर सिक्युरिटीचे जे 14 मुद्दे महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसनी केलेले आहेत तयार, तर ते आपल्याकडे दिले तर आपण ते सभागृहात मांडावेत अशी माझी विनंती आहे. होय सभापती महोदय, जरूर त्याच्यावर एक निवेदन करण्यात येईल.